विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कर 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो आणि आज देखील या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी सुरुवात होण्यापूर्वी गणपती बाप्पाचं विशेष पूजन स्तवन या ठिकाणी केलं जातं उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यासागरा अज्ञात वारुणी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र देशांतरा पाठवी हेरंबा गणनका गजमुखा भक्त बहुतोषवी। घोर नको हा फार कष्टलो निजितास्मी व्यर्थ गुंतलो वारी शीघ्र संसार यातना हे दयानिधे श्री गजानना हे दयानिधे श्री गजानना। गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून आजच्या या सोहळ्याला अर्थातच या स्पर्धेला आपण प्रारंभ करतोय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे स्वस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा युग पुरुष शिव छत्रपती महाराज यांना देखील आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा त्रिवार तिवार मुजरा। त्याचबरोबर आगरी आणि कोळी समाजाचा आराध्य दैवत खंडोबाराया याला देखील आमचा साष्टांग नमन। त्याचबरोबर आमची ग्रामदेवता गावदेवी माता हिला देखील आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून साष्टांग नमन। जाऊया आपण मैदानाकडे। दोन दिग्गज संघामधून तो सकाळच्या सत्रामधून पहिला सामना दोन्ही संघांना ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आमच्या मान्यवरांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने ऑल दी बेस्ट। चला पार्थ मनस्वी संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या। सकाळचं सत्र पहिला सामना सर्व संघांनी आम्हाला वेलेचं सहकार्य करा चांगल्या कामाला उशीर नका। पार्थ मनस्वी विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान बिग मॅच कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकी फोर्टी प्लस से पहिल्यांदा आपण 40+ चे खेळाडू उतरायचे आहेत। नाव आहेत वाचतो दोन मिनिटं वाचतो बघा। पार्थ मनस्वी संघाचा कॅप्टन आपण आपले सिनियर खेळाडू अर्थातच 40+ चे खेळाडू असतील ते मैदानात प्रथम उतरायचे आहेत पहिल्या ओव्हरसाठी। हॅलो सुधीर पाटील 40+ आहेत, हरेश भोईर 40+ आहेत, जितेंद्र पाटील 40+ आहेत, कुंदन म्हात्रे 40+ आहेत, सदानंद पाटील 40+ आहेत आणि वैभव पाटील 40+ आहेत। या संघाने या खेळाडूंना विनंती आपणच जे पहिले षटक आहे पहिली ओर आहे पहिल्या ओरसाठी आपण यायचं आहे। चला पंचांदेखील विनंतीशील आपण सामन्याला प्रारंभ करायचंय। दोन्ही संघाचे ट्रबलमॅन बघा सकाळचे सत्र आणि सकाळून ब्रेकिंग न्यूज मनीलाल यांच्याकडनं येते। हरीश तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। प्रथम फलंदाजी करताना आपण चौकार षटकार दोन्ही ओनली षटकारांची आपण ट्रेक साधली तर तुम्हासाठी मनीलाल पाटील यांच्याकडनं तब्बल मनीलाल किती 555 रुपयाचं रोख कॅश प्राइज। हरेश भोईर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे चालू सामन्यामधून आपल्या बॅटमधून सलग 3 चेंडूमधून षटकांची अटक आपण जर साधली तर मनीलाल तुमचे खंदे समर्थक आहेत परम मित्र आहेत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला 555 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे। चला पंच आपण देखील वेलकम घ्या लगेच सामन्याला आपण प्रारंभ का। सलामी गोलंदाज भानुदास भोईर वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आला तो गोलंदाज भानुदास आणि पहिला चेंडू अतिशय खराब
पुन्हा एकदा आउट ऑफ लेग स्टंप, लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचवायची खून करते कावांतर धाव, या अवांतर धावने संख्या धावसंख्या 5 पोहोचली. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतो, स्वेअर मारा पाहतो गोलंदाजाचा, वारंवार चुका गोलंदाजाच्या माध्यमात आपण पाहतोय. स्वेअर मारा आउट ऑफ लेग स्टंप, चेंडूची लाईन चुकीची हाताळताना गोलंदाज भानुदास. अगेन्स्ट पुन्हा एकदा राईट टर्म मोडचा मारा, आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज निश्चित सफल झाला, तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याचा आपण पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र गोलंदाज देखील स्वतःला कमबॅक करतोय. भानुदास अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचावर क्रॉस करतो, राईट टर्म ओव्हरचा मारा, हलक्याच पावलांचा रन स्ट्राईक रोटेट करतो हरेश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली होती. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली ती फलंदाजाला, मिडल ऑफ बॅट चेंडू त्याला घेता आला नाहीये. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, हरीशाच्या बॅटमधून चेंडूपर्यंत बॅट पोचू शकला नाहीये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. भानुदास अक्रॉस द लाईन, वारंवार आता चुका फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहतोय. फुलेंचा चेंडू आणि निश्चितच बीट होताना फलंदाज, खऱ्या अर्थांच्या चेंडूचा समाचार होता असा मात्र घेता आला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगतो, धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक पहिला, स्वतः गोलंदाज स्वतःला कमबॅक करतो पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर, मात्र अतिशय कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका, दुधा अवस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, हरीशाचा प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले नव्हतं. एक धाव घेण्याची संधी झाली, षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. एक संत सुरुवात, एक खराब सुरुवात, एक निगडी सुरुवात, साजीची कामगिरी धावपळकर दिसत नाहीये. चला जास्त चर्चा नको, बघा हरेश तुम्हाला देखील पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज येतं आमच्या मान्यवर कक्षामधून. 6 चेंडूमधून आपण कधी जर 3 चौकार जरी मारले तर तुमचे खंदे समर्थ घ्या. सन्मानी कमलाकरजी वजे सुरेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राईज. देवीदास वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, परिपूर्ण बीट होताना स्विंग मी अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली देवीदासच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक दुसरं, बिनबाद 6. वारंवार चुका 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 आणि चुकीला माफी नाहीये. हरेश याच्या बॅटचा अपडेट पाहिलं तर तब्बल मला आतापर्यंत 5 चेंडू, 6 चेंडू डॉट आहे. चेंडूला पुलचा फटका आहे. अक्रॉस लाईन थोडासा ऑन साइडचा फटका साधला, चेंडू जातो मिड विकेटला. एक धावघेण्याची संधी झाली, धावसंख्या 7, षटक क्रमांक पहिले, प्रगतीपथावर गोलंदाज देवीदास. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे देवीदास. सकाळचं सत्र पुन्हा एकदा आली, सर्व मान्यवर मंडळी उपस्थित पाहुणे, बेले प्रेमी लीग 2023 थराड आपण पाहतोय.
चेंज ऑफ पेस परिवर्तन वेशन पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स निश्चित झाला, फलंदाज शफल झाला होता, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपूर्ण सत्ता आली. नवीन निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा देवीदास डिफेन्सिव्ह फटका. फलंदाजच्या ठिकाणी धावचीत बाद होतोय. सुधीर हा फलंदाजच्या ठिकाणी धावचीत बाद झालेला आहे. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा मुह अवर्तळणी आणि दुसरी धाव घेण्यासाठी व्यवस्थित कॉलिंग देखील झाले नव्हती आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज सुधीर धावचीत बाद होतोय. ज्यानं दोन चेंडू पेस केले, फक्त एक धाव केली संघासाठी. वारंवार चुका देखील आपण पाहतोय. हरेश याच्या बॅट मधून डॉट चेंडूंची सांगता. नेक्स्ट बॅट्समन अनिकेत. अनिकेत नि बॅट्समन नि बॅटल. चला चर्चा नको, चला दादानो जास्त भुंड्याला मुंडा लावू नका, नाही तर मोदी नवीन कायदा करेल. एक दंडाव आणि एक ढुंगणाव. ढुंगण म्हणजे बोंडलेस भाग. आठ आठ काय टेन्शन घेऊ नका हरेशपर्यंत. षटक क्रमांक दुसरा संपता, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त आठ. चारच्या सरासरीने तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज केबाल. ग्रामीण क्रिकेटमधून अतिशय नावारूप आलेले आलेला खेळाडू केबाल गावदेवी विळे. बघा केवळ तुमच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. चालू ओव्हर मधून आपण जर तीन विकेट प्राप्त केले तर तुमच्यासाठी देखील कमलाकर भजे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅच प्राइज आहे. केवळ तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. चालू ओव्हर मधून आपण जे षटक आता या षटकामधून आपण जर तीन फलंदाज बाद केले तर तुमच्यासाठी कमलाकर भजे सुरीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्यासाठी जाहीर झालेलं आहे. चला पुढील दोन संघ आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये ना. हरिचंद्र स्मृती विपक्ष कमलाई जगन स्मृती. या दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये ना. चेंडूला थोडस ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता, स्पंज करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपूर्ण सत्ता आला होता. निश्चित आपण फलंदाज पाहिलो तसं बॅकवर्डला गेला होता. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपूर्ण सत्ता आलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. वारंवार चेंडूची सांगता. नेक्स्ट टाइम स्ट्रोक. यस मोठा फटका घेण्याचा मानस निश्चित पाहिला होता, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपूर्ण सत्ता आलं नव्हतं. पंच लेग बायचा इशारा करता विग दवेचा निर्बळा धावसंख्या आणि पुढे सगळी धावसंख्या होती ती 9. अगेन्स्ट गोलंदाज केबल.
चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. आरेशला पैसे दिले तरी आउट नाही करणार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष आपण केवलेच्या माध्यमातून पाहिलं. लेग स्वरूपामध्ये एकदा कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या दोन्हीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. 10 रन लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. यावरून ते कार्पेट चेंडू जातो. वॅडिश लॉंग अपला. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. दोन धावा मात्र कंप्लीट झाल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली 12. चला पुढील दोन संघाचे कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या. लगेच आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये जायचंय. स्वर्गीय हरिचंद्र स्मृती, विपक्ष कमलाई जगन स्मृती, वैकुंठवासी. बॅक टू बॉलर असा मारा झाला होता आणि चिताच गोलंदाजाला मात्र चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाही. निश्चित जेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. एच बी पाटील प्रतिष्ठान, विपक्ष कमलाई जगन स्मृती या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही. या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. देर से लेकिन दुरुस्त. सतरा तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अंतिम चेंडू मात्र अरेशच्या बॅटमध्ये सूर्यकडे सुंदरसा फटका आपण पाहिला. खराब चेंडू तो उत्तम प्रहार झाला. चेंडू वायडिश लॉंगलेग सिमरच्या बाहेर जाणार. अतिशय दर्जाचा चौकार आला आणि चौकार थोडस कमबॅक करताना आता हरीशला आपण पाहिलं. तीन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 17. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज विनीत. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज विनीत. पहिल्या तीन ओव्हर मधून जमा झाल्या 17 धावा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आणि बघूया किती धावा येतील. देखील प्रश्नचिन्ह गोलंदाज सज्ज. विनीत स्ट्राईक रोटेट करतोय. फलंदाज अनिकेत पाटील आणि पहिला चेंडू पेस करताना सुरेक सुंदरसा फटका. हॉप पॉलीवर गेलो. सुंदरसा ऑफब्रेकचा फटका आपण पाहिला. बघा विनीत तुमच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. 9 स्टार ग्रुपचे तुम्ही लाडके भाऊजी आहात आणि तुमच्यासाठी देखील ब्रेकिंग न्यूज आहे. आपण जर हॅट्रिक साधता, विकेट टेकर गोलंदाज ठरता, तर तुम्हाला देखील 2,222 रुपयाचं कॅश प्राईज 9 स्टार ग्रुपच्या वतीने दिले जाईल. सन्मानित प्रेसिडेंट नयन म्हात्रे यांच्याकडनं ही ऑफर आहे.
मात्रेला उतरला तरी 500 बघा कुंदन मात्रे तुमच्यासाठी देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे तुमचे खंदे समोर तुम्ही मैदानामधून शैलेश मात्रे यांच्याकडे ऑफर आहे तुम्ही जर मैदानात बॅट घेऊन उतरला तरी तुम्हाला 500 रुपयाचं कॅच प्राइज ओके ओके स्वर्गीय पृथ्वी स्मृती जे खेळाडू कक्षी आहे त्या कटआउटच्या समोर प्लीज आपण बसू नका चेअर खुर्ची पण त्याला बाजूला करायची आहे कुंदनजी अक्रॉस द लाईन थोडासा चेंडूला फ्लिक केले चेंडू ऑन द कार्पेट ऑन साईडला येतो एक धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 20 विनीत हा देखील एक संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज गोलंदाज आहे अष्टपैलू असा खेळाडू आहे सध्या गोलंदाजी करतो विनीत राटम ओहरचा मारा या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये बेबसी संपर्क साधता आले नव्हते याचं कारण देखील आपण पाहिलं होतं फलंदाजच्या थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू होता ऑफस्टम्पच्या अतिशय बाहेरचा चेंडू आउट ऑफ ऑफस्टम्प पंच करतील वाईटचा इशारा एक धावीचा निर्वाळा धावसंख्या 21 चेंडूला बिगिट मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होतं फलंदाजच्या बॅटमधून मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित त्याला रीट करता आली नाही मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता अंदाधुंद खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं एस टी रक्षकाला देखील आपण दक्ष पाहिलं कुठल्या प्रकारची चुकी त्याच्या माध्यमातून झाली नाही चेंडूला अचूक असं कलेक्ट करतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली पुढे एकदा विनीत या ठिकाणी मात्र बिगिट मोठा फटका खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आपण पाहिला फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून धावसंख्या साने पुढे सगळे 29 अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका दर्जेदार फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका आपण अनिकेतच्या बॅट मधून पाहिला चेंडू जातो आउट ऑफ पार्क सी मार्शे बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार संघाई धावसंख्या देखील बदलते सस्ते नट्टे फुकते बरते धावसंख्या 29 वेलकम सन्माननीय सूर्यकांतजी पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळे सध्या वेळे ग्रामपंचायत फॉर्म मध्ये लोडा आलाय अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज वारंवार चुका देखील आपण फलंदाजच्या बॅटमधून पाहतोय चेंडूची लाईन व्यवस्थित त्याला रीट करता आली नव्हती एक 22 रुपये एक धाव कम्प्लीट झाली षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 31 आणि 32 धावांचा मापक लक्ष चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या एच बी पाटील प्रतिष्ठान विपक्ष कमलाई जगन स्मृती दोन्ही संघाचे कॅप्टन चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या स्वर्गीय एच बी पाटील प्रतिष्ठान विपक्ष कमलाई जगन स्फूर्ती दोन्ही संघाचे कॅप्टन बिना बिल लगेच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केले जाईल अर्थातच पॅनल्टीचा सामना करावा लागेल या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आहे पण या बेल कमी घ्या टॉस साठी दोन संघ जे संघांची आम्ही नावं घेतोय दोन्ही संघाचे कॅप्टन चला या एच बी पाटील प्रतिष्ठान स्मृती
विपक्ष कमलाई जगन स्मृति एच बी पाटील स्मृति संघाचा संघ अनेक ठिकाणी उपस्थित आहे। प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आपण देखील या स्वर्गीय कमलाई जगन स्मृति टॉस बॉक्स या ऑर्गनाइज कमिटी टॉस बॉक्स पण घेऊन या। पुन्हा एकदा सर्व क्रीडा सेक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण पाहतो क्रिकेट प्रस्तिबाल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा। अतिशय जबर स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय। या स्पर्धेचे प्रणेते अर्थात ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो तिकडे तिकडे मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान्य सन्मान्य शैलेशजी म्हात्रे आणि त्याचबरोबर माननीय सूर्यकांतजी पाटील आपण आपले शुभ हस्ते एका महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचंय। स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसरा सामना सन्मान्य शैलेशजी म्हात्रे सन्मान्य शैलीजी म्हात्रे दक्ष एंटरप्राइजेस संघाचे पुरवठा मालक आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दोन दिग्गज संघामधून आपण नाणेफेक पाहतोय आणि बघूया नाणेफेकचा कॉल देखील कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय। स्वर्गीय कमलाई जगन स्मृती या संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक जिंकलेले आहे। फील फर्स्ट, धन्यवाद, ऑल द बेस्ट। And back to now in cricket, जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। देवीदास आणि नवीन ही सलामी जोडी ठाण्याच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली। षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक, पहिलं संघाच्या वतीनं पहिले षटक आता तो गोलंदाज सुधीर आहे ना, सुधीर 40+ फॉर्मॅटचा एक उत्कृष्ट खेळाडू। आई गावदेवी वेळे 40+ फॉर्मॅटचा अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहे सुधीर। उत्तुक करेन के वही वर्ष 45-46 या वयात देखील स्विचचा फटका, रिवर्सचा फटका, मग जवानीत काय असेल। यस, हा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका होता, चेंडू होता, अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आला नव्हता, निर्धाव चेंडूची सांगता होती। धावसंख्या स्त्री षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर आहे। बिन बाद 10 वारंवार चुका देखील आता फलंदाजी बॅट मधून, चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही। खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदर बॅट थोडीशी रिलीज होताना आपण पाहिली। फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर, तुमचं टायमिंग आणि चेंडूवरची नजर। बॉल आता दोनच राहील ना, डॉट डॉट
बघा देवीदास तुम्हाला एक सोडा संधी आहे, चौकार किंवा षटकांची अट्रिक साधतात सन्मानी व्यासपीठावर विराजमान शैलेश शैलेशजी मात्रे यांच्याकडे तुम्हाला सुवर्ण संधी आहे 2222 रुपयाचा कॅश प्राइस बाई संपली षटक क्रमांक संपतो पहिले षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद सुरुवात किती 11 11 रन लॉस ऑफ विदाउट विकेट एंड फर्स्ट ओवर प्रोग्रेस खऱ्या अर्थाने मित्रों आपण जी स्पर्धा पाहतोय प्रीमियर लीग 2023 वेले VPL वेले प्रीमियर लीग 2023 पर्व सहावं आणि चालू हंगामाचा किंवा चालू स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालं खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सियाचा वाटा आहे ते माननीय श्री देवरंजी तळे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण एक भिवंडी मत ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे ही स्पर्धा संपन्न करण्यामागे खऱ्या अर्थाने त्यांचा एक सियाचा वाटा आहे साहेब तुमचं मनापासून कौतुक करतोय दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज चेतन पाटील येतोय एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे षटक क्रमांक पहिले संपलं 11 धावा धावपळकर आपण पहिल्या कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झाला नाही एक ऍडव्हान्टेज ऑप्शन आहे देवीदास बघा तुम्हाला अजून सुवर्ण संधी आहे चौकार किंवा षटकांची जरी हॅट्रिक साधता तर सन्मानी शैलीजी मात्रे दक्ष एंटरप्राइज संघाचे पुरपाड्यात मालक आहेत वेलकम माझे सहकारी समालोचक माझे परममित्र तालुका कीर्तक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ भिवंडी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये खऱ्या अर्थाने एक जबरदस्त समालोचन करणारे माझे परममित्र सुनीलजी पवार वेलकम यस अतिशय चांगला चेंडू स्विंग इन मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू होता परिपूर्ण बीट होताना फलंदाज स्विंग इन मिस वारंवार चुका देखील केवळ याच्या बॅट मधून देखील आपण पाहतोय आता माझा सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट चुरस रंगत सामन्यामधून आपण पाहतोय कारण येणारे चेंडू सहा आणि विजयासाठी साधाबांची गरज गोलंदाज मी कौतुक करेन अनिकेत कमालीची गोलंदाजी ज्यानं फक्त खर्च नाही सात धावा खर्च केल्या मोठा फटका लागून देखील स्वतःला कमबॅक केलं येणारे सहा चेंडू विजयासाठी अजूनही साधाबांची गरज चला टीम मीटिंग करू नका खर्चा बहुत है बघा जास्त जवळ येऊ नका मोदी नवीन कायदा काढेल बुंड्याला बुंडा टेकू नका नाही तर एक ढुंगणावर एक दंडावर ढुंगण म्हणजे बोनलेस बाग म्हणून बोलतात मोठं कुल त्याला ओके गोलंदाज सूरज आहे चेंडू आमेदे क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच
धन्यवाद डिज। हेलो हेलो ओ माइक चा आवाज सोड। हेलो माइक चा आवाज सोड। हेलो हेलो येणारे पाच चेंडू। हेलो येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी साधाबांची गरज आहे। सामन्यामध्ये तुटसत्विष्ट आपण पाहतोय रंगत सुरास। अजूनही सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही, प्लीज चला से क्षेत्ररक्षण लावून या। स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन प्लीज आपण बेल कमी घ्या, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज। कॅप्टन प्लीज वेल कमी घ्या, पंच आपण देखील थोडस वाहन करत चला ना। येणारे पाच चेंडू विजयासाठी साधाबांची गरज। अतिशय नमी संधी चालून आली होती, मात्र एसटी रक्षक थोडीशी निराजनक कामगिरी करतोय खऱ्या। या ठिकाणी फलंदाज बात करण्याची, फलंदाज बीट झाला, एसटी रक्षक बीट झाला, एक धाव घेण्याची संधी झाली धावसंख्या। पुढे सगळे येणारे चार चेंडू विजयासाठी, अजूनही पाच धावांची गरज, चार गेंदे शेष आहे, पाच रनोची जरुरत। येणारे चार चेंडू विजयासाठी, सूरज पाटील गोलंदाज, यस अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रतीक्षा आपण पाहतोय सूर्यजाच्या माध्यमातून। आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत तीन चेंडू बीट होताना फलंदाज केवल पाटील, श्याम पाटील आपण संपर्क साधायचा आहे, धनाजी तळे यांच्याशी आपण संपर्क साधायचा, श्यामजी पाटील। सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट कहाणी बनतीये। येणारे तीन चेंडू विजयासाठी पाच धावांची गरज। या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केलाय, एक धाव घेण्याची संधी, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, फेक थोडीशी अंडर आर्म। हलक्यात मॅडम फक्त चेंडू थोडस फ्लिक केलं, चेंडू ऑनसाईडला जातोय, कार्पेट मिडीकडे जाणारा चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत दोन धावण्याची संधी झाली। येणारे चेंडू दोन विजयासाठी, तीन धावांची गरज। श्याम पाटील आपण थोडासा ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा, श्यामजी पाटील। श्याम सुरेश, श्याम सुरेश पाटील, श्यामजी या। अतिशय सुधीर यांची फेक थोडीशी रॉंग एंड झाली, आता मात्र एक धाव बाकी आहे, चेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे, एक धाव बाकी आहे ना, एक चेंडू एक धाव। बघा चालू सामन्याच्या माध्यमातून आपण एकंदरीत तफावत पाहिली, देवीदास 40 पॉइंटचा खेळाडू आणि ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल 24 धावा पाहिल्या, आणि रेग्युलर ग्रामीणचे जे फलंदाज आहेत ते मात्र या ठिकाणी नांगी टाकतात। शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे, विजयासाठी एक धावीची गरज, आता धाव बोला
दोन मिनट पंच थांबायचं आहे. सुपर ओव्हर आहे, एक मिनिट. सामना बराबर झाला तर सुपर ओव्हर झाले का? जी आर निघाले काल असं. सुपर ओव्हर आहे, सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हर म्हणजे आमच्या डोक्याला दाब. ओके, काही हरकत नाही, तुमच्यासाठी ते पण करू. यस, हलक्यात मॅडम फक्त थोडासा चेंडू डिफेन्सिव्ह खेळला, एक धाव घेण्याची संधी झाली, एक धावने संघाचा विजय देखील संपादित झाला.